माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. शिवाभिमाची महती त्यांच्या मुखात नांदत आहे. शिवाभिमाची महती त्यांच्या मुखात नांदत आहे. पाऊल त्यांचे सुद्धा की शिवा भीमाची महती ज्यांच्या मुखात नांदत आहे. पाऊल त्यांचे सुद्धा स्वार्थी वाटा चालत आहे. निके वागणे आणि बोलणे, निके वागणे आणि बोलणे भिनले ज्यांच्या अंगी. निके वागणे आणि बोलणे भिनले ज्यांच्या अंगी. कोण मताचे दांत यांच्या पदरी टाकत आहे. पुढचा शेर की जातीसाठी माती खाणे सोडत नाही त्यांना. की जातीसाठी माती खाणे सोडत नाही जनता. कारण गुरुजी 12 महिने बाणेदाराच्या महती चर्चा चालू असते आणि इलेक्शन लागलं की दाणेदार कोण आहे बघते किंवा आपला कोण आहे बघते. त्यासाठी जातीसाठी माती खाणे सोडत नाही जनता म्हणून खोट्या भाळावरती गुलाल लागत आहे. म्हणून खोट्या भाळावरती गुलाल लागत आहे. आणि खोट्या भाळावरती गुलाल लागल्यामुळे जे काही प्रश्न उपस्थित झालेत, जे काही प्रश्न वाढत चालले, जे काही संकट वाढत चाललेत, ज्याला की प्रश्नाला आता हिंदीतला शब्द जरी असला तर आमच्या ग्रामीण भागात बी वापरताच काय सवाल आहे म्हणतो आपण, किती सवाल आहेत म्हणतो, तर त्याला धरूनच मी आपली मी शेतकरी आहे, शेतकऱ्याचं लेकरू आहे, शेतकऱ्याचे हाल व्यक्त करणारी मांडणारी एक गजल आपल्यासमोर ठेवतो की साधा सवाल माझा, साधा साधा सवाल माझा हसऱ्या जगास आहे. की साधा सवाल माझा हसऱ्या जगास आहे. रानात राबणारा कार्य भगास आहे. की साधा सवाल माझा हसऱ्या जगास आहे. किरानात राबणारा कार्य भकास आहे. जगतास घामगाळ्या जे घाम गाळतात की जगतास घामगाळ्या खाण्यास घास नाही. की जगतास घामगाळ्या खाण्यास घास नाही. आणि ताट वाढली तू कोण्या नागास आहे. की जगतास घामगाळ्या खाण्यास घास नाही आणि ताट वाढली तू कोण्या जगास नागास आहे. किराणात राबणारा कार्य भगास आहे. पुढचा शेर बघा की ध्यानी कधी न घेतो. की ध्यानी कधी न घेतो दुनिया तहानलेली. ध्यानी कधी न घेतो दुनिया तहानलेली. चिंता कोण्या जगाची वरच्या ढगास आहे. निंदेस पात्र असते हे आपण सगळे मान्य करतो. निंदेस पात्र असते सैराट वागणे तर. निंदेस पात्र असते सैराट वागणे तर. मग भाव का चढा हा ढवळ्या ठकास आहे. मग भाव का चढा हा ढवळ्या ठकास आहे. आणि शेवटचा शेर सांगतो की तासावरी तयादना.
आता तासा तासात फरक आहे. नोकरदाराचा तास 60 मिनिटाचा असतो, पण शेतकऱ्याचा तास किती लांबीचा असतो सांगता येत नाही. त्याच्या सगळ्या तासाला जर मोजलं तर एकरी एक सीझन होईपर्यंत 110 किलोमीटर त्याला पायी फिरावं लागते. पण त्याचं मोजदात आणखी बी कोणी करीत नाही की तासावरी त्यांना देतो चिकार वेतन, की तासावरी त्यांना देतो चिकार वेतन, मिळतोय जाच कामग कष्टी रगास आहे. तासावरी त्यांना देतो चिकार वेतन, मिळतोय जाच कामग कष्टी रगास आहे. रानात राबणारा कारे भकास आहे, साधा सवाल माझा त्या हसऱ्या जगास आहे. धन्यवाद.